पुढील बातमी नागपुरातून आहे। कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे। आज सोमवार 5 एप्रिल रात्री 8 वाजतापासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल। हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर कपिलनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमोल देशमुख यांनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे। चला तर बघूया काय म्हणतात देशमुख साहेब। नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कपिलनगर पोलीस स्टेशन। कपिलनगर पोलीस स्टेशनमधील सर्व रहिवाशांना नागरिकांना याद्वारे आवाहन करत आहे की काल दिनांक 4/4/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये प्रगती चैन नावाने मिनी लॉकडाऊन किंवा नवीन अभियान सुरू केलं आहे। या अंतर्गत सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे दिनांक 5 एप्रिल 2021 पासून ते दिनांक 31 एप्रिल 2021 पर्यंत दररोज सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व आस्थापना अत्यावश्यक सेवा वगळून सायंकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील। तसेच त्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यानंतर बंद होणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना सोमवारी सकाळी 7 वाजता चालू होतील। म्हणजे विकेंड हा पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये असेल। शनिवार रविवार कुठलीही आस्थापना अत्यावश्यक वगळता चालू राहणार नाही। याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करायचं आहे। कोणत्याही ठिकाणी कोणीही अनावश्यक गर्दी करणार नाही, अनावश्यकरित्या बाहेर फिरणार नाही। त्याचसोबत सर्वांनी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष द्यायचं आहे। आस्थापनांवरती खरेदी करताना कोणीही गर्दी करायची नाही आहे। सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगमध्ये त्या ठिकाणी जाऊन आपली काही अत्यावश्यक वस्तूंची खरेदी आहे ती करायची आहे। रात्री 8 नंतर जमावबंदी राहणार आहे सकाळी 7 वाजेपर्यंत। त्याही कालावधीमध्ये कोणीही 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत। अशा पद्धतीने आपण सहकार्य केलं तर आपण कोरोनावर नक्की मात करू। जर कोणी नियमाचे कायद्याचे उल्लंघन करणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। तरी आम्ही कपिलनगर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहोत। धन्यवाद। ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी एबीटी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका।